अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांनी चित्रपट महामंडळाच्या समोर सांगावकर आणि सहकाऱ्यांचे सभासदत्व रद्द करण्याबद्दल आणि कार्यकारिणीचा निषेध करणारा मजकूर असलेला फलक उभारला. मात्र आज विद्यमान उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी महामंडळाची आणि विद्यमान कार्यकारिणीची बदनामी होत असल्याच्या कारणावरून हा फलक काढला आणि पेट्रोल ओतून जाळल्याचं समोर आलंय. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचं राजकारण आणखी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2010 ते 2015 दरम्यान महामंडळाचे उपाध्यक्ष असलेल्या मिलिंद अष्टेकर यांच्यावर अभिनेत्री छाया सांगावकर यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट होतं. या दरम्यान विद्यमान कार्यकारिणी छाया सांगावकर, अर्जुन नलावडे, सुरेंद्र पन्हाळकर यांना सभासदत्व दिलं गेलं. याबाबत निकाल लागून अष्टेकरांचे निर्दोषत्व सिद्ध देखील झालं. दरम्यान अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या प्रवेशद्वाराजवळच सांगावकर, नलावडे आणि पन्हाळकर यांचे फोटो असलेला आणि त्यांचं सभासदत्व रद्द न करणाऱ्या विद्यमान अध्यक्ष आणि कार्यकारिणीच्या निषेधाचा मजकूर असलेला फलक उभारण्यात आला होता. याबाबत विद्यमान उपाध्यक्ष धनाजी यमकर, खजानीस शरद चव्हाण यांना माहिती मिळाली. त्यांनी महामंडळाच्या दारात येऊन अष्टेकर यांनी उभारलेला डिजिटल फलक कटरच्या सहाय्याने फाडला. तसेच या फलकावर पेट्रोल ओतून तो पेटवून दिला. त्यामुळे चित्रपट महामंडळाचं राजकारण पुन्हा पेटणार अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.